पावसाच्या किंवा अतिवृष्टीच्या सततच्या पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते नुकसान झाल्याच्यानंतर आपण क्लेम केल्याच्यानंतर जे काही पंचनामे वगैरे होतात ते पंचनामे करण्याची प्रक्रिया फार किचकट आहे आणि त्यामुळे वेळेत पंचनामे न झाल्यामुळे किंवा मग पंचनामेच करण्यामध्ये अडथळा आल्यामुळे जे काही नुकसान भरपाई वेळेत भेटली पाहिजे ते भेटत नाही आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्यांचे जे काही गैरसोय होते ती लक्षामध्ये घेऊन महाराष्ट्र सरकारनं आता एक नवीन सॅटेलाईटद्वारे हे नुकसान भरपाईची नोंद करता यावी या संदर्भामध्ये एक निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात फडणवीस काय म्हणाले आपण ते ऐकू. या काळामध्ये ही संपूर्ण शेतीच्या नुकसानीची योजना जी आहे म्हणजे त्याच्यात कंपेन्सेशन देण्याची ही सॅटेलाईट बेस कशी करता येईल असा आपला प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही हे लक्ष ठेवलंय की येत्या काळामध्ये अशा प्रकारचं नुकसान झाल्यानंतर कोणालाही पंचनामा करावा लागणार नाही. थेट सॅटेलाईट इमेजरीच्या आधारावर त्या शेतकऱ्याच्या नुकसानाचं असेसमेंट आपल्याला करता येईल आणि त्या असेसमेंटच्या आधारावर ऑटो पायलट मोडमध्ये त्याला इन्शुरन्स मिळाला पाहिजे अशा प्रकारची एक रोबस्ट सिस्टीम आता आपण डिझाईन करतो. जर असं झालं तर शेतकऱ्यांची फार मोठी डोक्याची कीड कमी होणार आहे. ऑटोमॅटिक पंचनामे होतील आणि ऑटोमॅटिक आपल्या शेतावरती ज्यांचं नुकसान झालं असेल त्यांचं नुकसानीची जी कार्यक्रम आहे त्या खात्यावरती जमा होईल.